नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर मी तुम्हाला कालचा व्हिडिओ जो आहे तो अर्धा आहे तो शेअर केलेला आहे की जो की संध्याकाळच्या पूजेपर्यंतचा, आणि संध्याकाळच्या पूजेनंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता शेअर करत आहे। तर चला मी तुम्हाला आज एकदम साधी सोपी सिंपल, म्हणजे कुणालाही येईल अशी आणि सगळ्यांना माहिती असेल अशी गावाकडची आपली सांडग्याची भाजी थोडीशी शेअर करणार आहे। तर माझ्या नंतर लक्षात आलं, चला तुमच्याशी पण आपण शेअर करूया म्हणून। तर मी काय केलेलं आहे, इथं कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे। सर्वात अगोदर आपल्याला जिरी मोहरी घालायची आहे आणि त्यामध्ये आपला घरचा केलेला काळा मसाला घातलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये कुठलाही मसाला न घालता नुसतं लाल तिखट घातलं तरी पण ह्याची भाजी जी आहे ती एकदम चविष्ट होते आणि छान होते। तर वडा जो आहे तो काय करायचा आहे, अगोदर आपल्याला हे बघा एकदम छान लाल आणि ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पूर्ण मसाले तळू त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला हे काय करायचं आहे, घालून घ्यायचं आहे। म्हणजे पुन्हा सुद्धा आपल्याला मसाल्याबरोबर हा वडा जो आहे तळून घ्यायचा आहे। नाही घेतला तरीही काहीच हरकत नाही आहे, कारण आपण नंतर ज्यावेळेस आपलं आदण ठेवलेलं आहे ते आदण उकळल्याच्या नंतर काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये टाकला तरीही चालतो आणि असा तळून टाकला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आहे। कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जसा सोपा वाटेल तसा तुम्ही करू शकता। आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट। तर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो थोडासा मी अगोदर घातलेला होता, कारण माझी लाईट गेलेली होती, आमच्या घरची लाईट गेलेली होती। आणि लाईट गेल्याच्या नंतर मी काय केलेलं आहे, जो होता तो घातलेला आहे। थोड्या वेळामध्ये लाईट आलेली आहे तर त्यानंतर मी काय केलेलं आहे, थोडासा म्हणजे आपण जर वडा भाजला त्यामधला अर्धा वडा जो आहे तो काय करायचा आहे, मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे। त्यासोबत आपल्याला लसूण, अद्रक, खोबरं हे सुद्धा तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे। नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। आणि त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे, दोन्ही मिळून मिक्सरला एकदम बारीक ग्राइंड करायचं आहे। आणि आपल्याला ते जो पण आपण रस्सा करणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे जे ग्राइंड केलेलं वड्याचं आणि शेंगदाण्याचं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर हे बघा, वडा आणि शेंगदाणे ह्या दोन्हींचं जे वाटण आहे ते एकदम मस्त बारीक असं ग्राइंड करून घेतलेलं आहे मी। आणि जो वड्यासाठी आपण रस्सा तयार केलेला आहे ना त्यामध्ये हे वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि बस ह्याला थोडीशी एक मोठी उकळी फुटून द्यायची आहे। आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे, उकळी आल्याच्या नंतर कमी गॅसवर आपल्याला हे ठेवायचं आहे। बघा एकदम छान, जशी जशी ह्याला बारीक उकळी येईल तसं तसं ह्याला तेल सुटत राहतं आणि भाजीला एकदम अशी भाजी जी आहे ती मिळून येते आणि टेस्टसुद्धा छान येते। तरी सगळ्यांना माहीत असताना ही भाजी, तर कुणाकुणाला माहीत आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला इथं आपली वड्याची भाजी जी आहे ती झालेली आहे। मस्त असा रस्सा जो आहे तो मिळून आलेला आहे, भाजीला छान असं टेक्स्चर आलेला आहे आणि इथं आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण आपल्या पुढच्या कामाकडे जाऊया, जे की आपलं संध्याकाळचं काम राहिलेलं आहे। काय झालेलं आहे ना, मी गेले होते बाहेर गेल्याच्या नंतर मी जो ठरवलेला वेळ होता, मला 4 ते 6 पारायण करायचं होतं, पण तो वेळ मला मिळालेला नाही आहे, कारण मला बाहेरून यायलाच 6-7 वाजले होते। त्यासाठी मग मी आल्याच्या नंतर मुलींना कामाला लावलेलं आहे। एक जणीनं काय केलेलं आहे, मसाला भात बनवलेला आहे आणि एक जणीनं शेवयाची खीर बनवलेली आहे। तसेच आपला दुपारी जो बनवलेला स्वयंपाक होता तो 2 वाजता बनवलेला होता मी। तर त्यामध्ये वडा, चपाती, खीर आणि आपली जी मसाला भात आहे ना, तो एवढं सारं स्वयंपाक आपला संध्याकाळच्या जेवणासाठी होता। पण स्वामीसाठी ताजा नैवेद्य जो आहे तो मात्र मी शेवयाच्या खिरीचा प्रतीक्षानं बनवला होता आणि खिचडी जी होते मसाला भात ती तनुजानं बनवली होती। तोपर्यंत मी काय केलेलं आहे,
आपलं स्वामी सत्वन जे आहे प्रत्येक सेवेच्या अगोदर आपल्याला जी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे स्वामी सत्वन. तर ते अगोदर मी वाचून घेतलेलं आहे. त्यानंतर एक माळ 11 माळी जप करून घेतलेला आहे. आणि नंतर आपलं जे 21 अध्याय आहेत ते एक सलग एका सोयीनं न उठता न पाणी वगैरे पिता, म्हणजे असं काही नाही आहे पाणी वगैरे प्यायला चालत नाही असं काहीच नाही आहे, परंतु एका दमामध्ये मी ते वाचून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तोपर्यंत मुलीनं हा स्वयंपाक केलेला आहे जे आता तुम्हाला समोर दाखवते. बघा हा स्वयंपाक जो आहे तो मुलींनी केलेला आहे. खिचडी एक जणीने केलेली आहे आणि एक जणीने शेवयाची खीर बनवलेली आहे. तर अशा प्रकारे आपला इथे सर्व म्हणजे पूजा संपन्न झालेली आहे. नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवलेला आहे आणि आम्ही दोघा तिघांनी मिळून आरती वगैरे करून घेतलेली आहे. ठरवलं होतं मी काहीतरी दुसरं गोडाचं बनवून, पण गोडाचा जो नैवेद्य चांगला पाहिजे होता आपल्याला असं काही नाही. स्वामी तर आपला ह्याचा स्वामीच काय, कुठलाही देव भावनेने आपण ठेवलेला कुठलाही नैवेद्य स्वीकारतात. तर तसं आपण साखरेचा जरी नैवेद्य ठेवला तरीसुद्धा देवाला मान्यच आहे, कारण आपण नैवेद्य त्यांना अर्पण करतो. आणि जेवणाच्या सुरुवातीला सुद्धा आपण कृष्ण अर्पण असं म्हणून ज्यावेळेस सुरुवातीचा घास घेतो ते देवाला अर्पण असतं. तर तसंच आपण जेवणाच्या ज्यावेळेस एक पळीभर चमच्याभर पाण्याचा संकल्प सोडतो ते जे पण पाणी आपण का सोडतो ते संकल्प असतो. तर संकल्प सोडला की ते केल्यासारखं असतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संकल्प आपण सोडला तर ती गोष्ट आपण केल्यासारखी असते. तर चला असो, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेतच, पण मी ठरवलं होतं वेगळा स्वयंपाक करायचा, परंतु उशीर झाल्यामुळे स्वयंपाक हा सगळा मुलींनी बनवलेला आहे. आणि चला आजची ही थोडीशी साधी सेवा मी केलेली आहे. तर आजचा गुरुवारचा दिवस माझा अशा प्रकारे छान असा गेलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा जो आहे तो शुक्रवारचा जो दुपारचा नाश्ता आहे बघा, म्हणजे दुपारच्या थोड्याशा भुकीसाठी केलेला नाश्ता, मुगाच्या डाळीचे धिरडे मी बनवलेले आहेत. त्यासोबत प्रतीक्षाला आजकाल जास्त मेयोनीज आवडायला लागलेला आहे, तर तिनं मेयोनीज आणि टमाटो सॉस जो आहे ना त्यासोबत ही धिरडी खाल्लेली आहेत. आणि बाकीच्यांनी काय केलेलं आहे, कोणी शेजवान चटणीसोबत खाल्लेली आहेत. आणि ह्यामध्ये ऑलरेडी तिखट मीठ मी घातलेलं असल्यामुळे ह्याला टेस्ट खूप छान येते. आणि मुगाच्या ह्याच्यामध्ये नुसतं मीठही जरी टाकून खाल्लं तरी पण नुसते खायला ते छान लागतात. तर अशा प्रकारे हे धिरडे वगैरे मी बनवलेले आहे. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि ती सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यासाठी एवढी काही डिटेलमध्ये मी शेअर नाही केलेली. आणि धिरड्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक दोन वेळेस मी अपलोड केलेली आहे. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.